Sri Datta Priyo Bhavet Sri Rupa
कर्ता कर्ता उद्धरास्मानमस्ति सत्संगापि मुक्ति मुक्ति भावात्सक्तिं चाखिलानन्दमूर्ति प्रमणे यतो रक्षा सच्चिदप्रियो भवेत् श्रीपाद श्रीवल्लभत्वं सदैव श्रीरक्तास्मान् पाहि देवादिदेव भावद्राय क्लेशारीं सुकीर्ते घोरात्रस्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोऽधिपस्त्वं प्रातायो रक्षेम कृत्सद्गुरुस्त्वम् अहं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूले घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते आपं पापं व्याधिमादीं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वमराशूतवह्नं प्रातारं नो दिश ईशाश्रयूले घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते नान्यं श्राता न पिधाता न भर्ता कर्त्वो देवं त्वं शरण्यो प्रहर्ता कुरुर्वाक्रेयानुग्रहं पूर्णराते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते श्रीवल्लभत्वं सदैव श्रीरक्तास्मान् पाहि देवादिदेव भावद्राय क्लेशहारीं सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते त्वं नो माता त्वं पिता तोऽधिपस्त्वं प्राता योगक्षेमकृत्सद्गुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते पापं पापं व्याधिमादीं च दैन्यमुद्धरास्मान् नमस्ते नान्यं श्राता न पिधाता न भर्ता तत्त्वो एवं त्वं शरण्यो कर्ता कुर्वाते अनुग्रहं पूर्णराये घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गापूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रमणे नियतो भक्त्यासो भवेत् श्रीपादश्रीवल्लभत्वं सदैव श्रीरक्तास्मान् पाहि देवादिदेव भावद्राय क्लेशहारीं सुकीर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते नान्यं श्राता न पिधाता न भर्ता तत्त्वो देवं त्वं शरण्यो कर्ता कुर्वाक्रेयानुग्रहं पूर्णराये घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गाप्तिं मुक्तिं च मुक्तिं भावात्सक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनम् प्रमणे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् प्रीतिं सन्मतिं देव भक्तिं सत्सङ्गाप्तिं मुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टादुद्धरास्मान् नमस्ते लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं रमणे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् सा नमस्ते।
नमस्ते धर्मे प्रीतिं सम्मतिं देव भक्तिं सत्संगातिं भुक्तिं च मुक्तिं आवाशक्तिं साखिलानन्दमूर्ते भवेत् श्रीमल्लवत्वं सदैव श्री सत्संगातिं भुक्तिं च मुक्तिं आवाशक्तिं साखिलानन्दमूर्ते लोकमङ्गलवर्धनम् प्रपणे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् पादश्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवाधिदेव भावत्राय या महायज्ञाच्या निमित्तानं मी
इथं उपस्थित असलेल्या परमपूजनीय बाबा महाराज तराणेकर महाराज यांना एक दोन मिनिटं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याची विनंती करतो. भुवनत्रयम् सर्वभूत निवासोस्ती वासुदेवो नमोस्तुते. आपल्या सर्वांच्या हृदयात असणाऱ्या त्या परम परमेश्वर दत्तात्रय स्वरूप भगवान वासुदेवांना मी वंदन करतो. आज माऊलीच्या शब्दात आपण येणे वाजले तोषावे अशा पद्धतीने आपण भगवान दत्तात्रयांचं आणि स्वामीवर्धनी केलेल्या त्यांच्या स्तवनाने वाद यज्ञ या ठिकाणी झालेला आहे. पटुकृजींनी जेव्हा घोरात कष्टात महायज्ञ याला संज्ञा दिली तेव्हा आपल्याला असं वाटलं की हा यज्ञ आणि हा असा अकल्पित अशा पद्धतीने काही साधन नसताना कसला, तर याला वेदात प्रमाण आहे, याला म्हणतात आत्मयज्ञ. कारण आपल्या ठिकाणी तुमच्या प्रत्येकाच्या ठिकाणी उदरमत्र म्हणजे जे काही पोट आहेत उदर आहे याच्या ठिकाणी असणारा तकारो तारको वायू म्हणजे प्राणवायू आणि तकारो अग्निरिच्यते म्हणजे जठराग्नी या दोन्हीच्या स्वरूपात संमिश्रणामुळे प्रदत्त होणारी ऊर्जा म्हणजे भगवान दत्तात्रय आहे. आणि हाच भगवान दत्तात्रयाचा अग्नी आपण या निमित्ताने प्रज्वलित करत असतो. या भगवान दत्तात्रयांचंच वर्णन प्रत्यक्ष प्रमाण म्हणून ऋग्वेदाची पहिली ऋचा आणि स्वामी महाराजांच्या दत्तपुराणाची